आणि एक मोठी बातमी आहे, भाजपा आमदार गणेश नाईक आता डीएनए चाचणी करण्यास तयार असल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज निर्णय येतोय. गणेश नाईकांवरती बलात्कार आणि धमकीचा आरोप आहे. नेरूळ सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. गणेश नाईकांना त्यामुळे जेल की बेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.